धानाला 1000 रुपये बोनस देण्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी आमदार मनोहर चंद्रिका पुरे व आमदार राजू कारेमोरे उपस्थित होते. यावेळी धानाला 1000 रुपये बोनस द्यावा, शेतकरी व शेतमजूर यांच्यावर आलेली बेरोजगारी दूर करावी, सामान्य लोकांना महागाई पडत असलेली मार लक्षात घेता उचित उपाययोजना करावी आदी मागणी यावेळी करण्यात आली आहे. वेळी शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. राज्याचे वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे पालकमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब हे आज गोंदियाला आहे. माननीय आमदार मनोहर चंद्रिका पुरे, माननीय आमदार राजकुमार कारेमोरे या आंदोलनमध्ये आहे. आणि तुम्हाला सर्वांना परिस्थिती माहीत आहे की धानाची परिस्थिती काय आहे. मागच्या सरकारमध्ये 700 रुपये बोनस माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून मिळाला होता. त्याच्यानंतर 600 कोटी रुपयाचं नियोजन BBDच्या माध्यमातून करण्यात आला होता, पण ते वाटप करण्यात आलं नाही, शासन बदलला. आता जेव्हापर्यंत आमच्या शासन होतं तो BJPचे लोक मागणी करत होते की 1000 रुपये मिळाले पाहिजे. आता त्यांचं शासन आहे आणि हे 1000 रुपये धानाला बोनस मिळालाच पाहिजे यासाठी हा मोठा आंदोलन, धरणा आंदोलन आम्ही आज दिवसभरापासून इथे केलेलं आहे. शांततेने हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मांग आहे की पालकमंत्री साहेब इथे यायचं आणि आमचं निवेदन घ्यायचं. धानाला बोनस नाही मिळाला तो गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक गावात, भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक गावात प्रफुल्ल पटेल साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावात यात्रा काढणार, किसान शेतकऱ्यामध्ये जनजागृती करणार आणि पुरजोर तरीकेने या धानाला 1000 रुपये बोनस मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन पर करणार. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.